गुड इवनिंग फ्रेंड्स, आपल्या ओसीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण भेटत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली मित्रांनो पावसाचा जो शेवटी शेवटी खूप झालेला, त्याच्यामुळे थोडंसं मित्रांनो शेवटी गंमत झाली आपली. आज या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं कन्झ्युमरचे राईट्स काय आहेत, कन्झ्युमरला ॲज अ कन्झ्युमर काय राईट आहेत मित्रांनो, आणि ते राईट्स काय आहेत हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले होते. आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्झ्युमर्स. मित्रांनो आपण लहानपणापासून शिकतोय, कधीतरी तुम्ही माझा अंदाज चुकीचा नसेल तर सिव्हिक्स मध्ये सुद्धा शिकलेला की ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर कोइन्साइड. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उद्या तुम्ही जर ज्यावेळेस बोलले की आम्हाला कन्झ्युमर म्हणून हे हक्क आहेत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कन्झ्युमर म्हणून तुमची काही कर्तव्य सुद्धा. If you have the rights, you are also the responsibilities. मित्रांनो तुमचे responsibilities as a consumer कोणते आहे? गरजेचं आहे का कन्झ्युमरच्या responsibilities जाणून घेणं? ऑब्विस गरजेचं आहे मित्रांनो, कारण कन्झ्युमर ऍज अ कन्झ्युमर जर रिस्पॉन्सिबली नाही वागले तर सेलर्स मित्रांनो कन्झ्युमरला इझिली डॉमिनेट करतील, इझिली चीट करतील, इझिली एक्सप्लॉइट करतील आणि कन्झ्युमरच लॉस मध्ये असेल. सो व्हॉट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर्स? एक तुम्हाला एकदम ऑनेस्टली सांगू, दे आर ऍक्च्युली द कॉमन सेन्स थिंग्स. कन्झ्युमरचे रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे कॉमन सेन्स थिंग्स. कोणत्या गोष्टी आहेत कन्झ्युमरच्या मित्रांनो रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आहेत? तर नंबर एक, कन्झ्युमर शुड यूज हिज राईट्स. कन्झ्युमरला कन्झ्युमर म्हणून जे राईट्स आहेत ते त्याने एक्सरसाइज करायला पाहिजे. आपल्याला ग्राहक म्हणून हक्क आहेत हे ज्या वेळेस आपण बोलतो आणि त्या हक्कांचा जर का आपण वापरच केला नाही त्याचा उपयोग आहे ना? नाही. सेलरला जर काही माहिती आहे की कन्झ्युमर त्याचे राईट्स वापरतोय तर सेलर मित्रांनो टेन्शन किंवा अंडर प्रेशर असतो, तो कधीच आपल्याला चीट करणार नाही आणि चीट करायचं जरी असेल तरी तो विचार करेल. इफ कन्झ्युमर डझंट युजेस हिज राईट ऍज अ कन्झ्युमर, सेलर नोज की यस हा काही राईट्स एक्सरसाइज करत नाही, हा काही याचे कन्झ्युमर म्हणून असलेले हक्क वापरत नाही, तर आपण कशाला याचा विचार करा? तो इझिली मित्रांनो तुम्हाला डिसीव्ह करणार, इझिली तुम्हाला चीट करणार आणि ही गोष्ट ऍक्च्युली चुकीची असते. सो ॲज अ कन्झ्युमर तुम्हाला जे राईट्स आहेत ते राईट्स तुम्ही मित्रांनो काय करायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे. मित्रांनो हक्क आहेत तर वापरा, तर प्रोटेक्शन मध्ये राहा, नंतर अडक बसण्यापेक्षा आधीच मित्रांनो या गोष्टींची जाणीव. नेक्स्ट इज कॉशियस कन्झ्युमर. कॉशियस कन्झ्युमर मित्रांनो ही ऍक्च्युली आपण म्हणू शकतो की दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ वुमन ऍक्च्युली. That she must be, she is always cautious when purchase anything. तसे तुम्ही मित्रांनो काय करा, कॉशियस राहा. कधीही तुम्ही कोणतीही मित्रांनो वस्तू आणि सेवा, आपण ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो गुड्स अँड सर्व्हिसेस, तुम्ही परचेस करत असाल तर अगोदर पूर्ण चौकशी करा. फ्रेंड्स यू हॅव द राईट ऑफ इन्फॉर्मेशन, यू हॅव द राईट टू चूज, यू हॅव द राईट टू आस्क. तर मित्रांनो पूर्ण चौकशी करा, एन्क्वायरी करा, त्याची क्वांटिटी काय आहे, त्याची प्राइस काय आहे मित्रांनो, त्याची गॅरंटी काय आहे, वॉरंटी काय आहे, मार्केट पोझिशन काय आहे, कन्झ्युमर रिव्ह्यूज काय आहे, हे सगळी चौकशी करणं हे मित्रांनो तुमचं कर्तव्य आहे. समजलं का? यू शुड बी कॉशियस व्हाइल परचेसिंग. नंतर त्रास होण्यापेक्षा आधीच थोडीशी काळजी घेतली तर परचेस करताना तुम्हाला बेस्ट डील मिळेल. समजलं का मित्रांनो? कधी कधी असं पण असतं एखाद्या प्रॉडक्टवर मित्रांनो डिस्काउंट ऑफर असतात. सो कॉशियस कॉशियसली जर का तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला त्याचा प्राइस मध्ये बेनिफिट भेटू शकतो, क्वालिटी मध्ये बेनिफिट भेटू शकतो मित्रांनो. नेक्स्ट फाइलिंग ऑफ कंप्लेंट. मित्रांनो आपण कंझ्युमर प्रोटेक्शनच्या नीड मध्ये पाहिलेलं होतं, जनरली इन अवर कंट्री इट इज फाउंड दॅट द कंझ्युमर इज इग्नोरंट, दुर्लक्ष करतो. आपल्याला राईट्स आहेत ना, आहेत ना, मग मित्रांनो तुम्ही ते राईट इम्प्लिमेंट करा. सी आता तुम्ही एखादा प्रोडक्ट परचेस केला आणि तुम्ही इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड व्हॉट शुड यू डू, तुम्ही काय करायला पाहिजे ॲज अ कन्झ्युमर? तुम्हाला राईट आहे ना, गो विथ कंप्लेनिंग ऑफ द सेल, त्याची कंप्लेंट करा. मित्रांनो आपण काय करतो नाही ना, जाऊ दे ना एवढंच आहे ना, ते एवढंच आहे, लेट इट बी ॲटिट्यूड. मित्रांनो याच्यामुळे काय होतं माहिती आहे, दोन गोष्टी होतात. नंबर एक, तुम्ही मित्रांनो एखाद वेळेस इग्नोर कराल, तुमच्यामुळे तो सेलर जो आहे त्याला एनकरेजमेंट मिळतं, अरे ही छोटीशी चूक आहे ना, लोक ते इकडे
लक्ष देत नाही मग तो रिपीट करतो की चूक ही नोज दिस इज फॉल्ट दिस इज रॉंग बट स्टील ही रिपीट्स द सेम तो ती मिस्टेक परत परत करतो ऍक्च्युली ही इज डिसीविंग द कंज्युमर म्हणजे सेलर गेट्स एनकरेजमेंट आणि दुसरी गोष्ट समटाइम्स इट मॅ हॅपन सो की तुम्ही जर का मित्रांनो डिले केलं तर मित्रांनो तुम्हाला अवेलेबल असणारे गॅरंटी वॉरंटीचे ऑप्शन संपून जातात एक्सपायरी ऑफ टाइम पिरियड आणि मग तुम्हाला मित्रांनो सर्व्हिसेस डिनाय करण्यात येतात तुम्हाला एक्सपेक्टेड रिप्लेसमेंट रिपेअर भेटत तुमची गॅरंटी वॉरंटी संपलेली असते सो कंप्लेंट करा विद इन टाइम दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी क्वालिटी कॉन्शियस मित्रांनो काय होतं आपल्याला खूप वेळेस मित्रांनो वेगवेगळ्या सेलर्सकडनं मित्रांनो काहीतरी चॉकलेट दिलं जातं आपल्या पक्षात ऍक्च्युली मित्रांनो की हे घेतलं तर हे फ्री हे घेतलं तर एवढे पर्सेंट डिस्काउंट आणि आपण ना मित्रांनो अशा वेळेस काय करतो म्हणजे ओरिजिनल जे आहे ते सोडून ना मित्रांनो इंटेरियर क्वालिटी गुड्स घेतो ज्याला आपण आपल्या भाषेत चायना म्हणतो आणि एकच रिझन इज दॅट कमी पैसे अशा टाईपच्या गुड्सची मित्रांनो ना गॅरंटी असते ना वॉरंटी असते क्वालिटीची गॅरंटी नाही किती दिवस चालतील याची गॅरंटी नाही नथिंग 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 ओनली द क्रायटेरिया ॲप्लिकेबल इज इट इज लेस प्राइस कमी किमतीत यू शुड नॉट एनकरेज सच थिंग्स मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं फ्रेंड्स की नंबर एक तुम्हाला गॅरंटी वॉरंटी भेटत नाही गोष्टींची तुम्ही त्याच्याबद्दल कन्झ्युमर म्हणजे कन्झ्युमर कोर्टात कंप्लेंट करू शकत नाही नंबर दोन मित्रांनो तीच सवय बनून जाते लोकांना पण फसवलं जातं आणि मित्रांनो बेटर वे थोडेसे प्राइस जास्त जाईल पण मोस्टली हेल्थ हजार्डस ज्या गोष्टी असू शकतात त्यांच्या बाबतीत मित्रांनो आय एस आय ॲगमार ॲग्रिकल्चर गुड्स इंडस्ट्रीयल गुड्स त्याच्यानंतर आपल्या फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड एफ एस एस ए आयचं मित्रांनो स्टँडर्डायझेशन असतं तर जिथे जिथे मित्रांनो आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत त्या स्टँडर्डाईज वस्तूच स्टँडर्डाईज गुड्स अँड सर्व्हिसेसच यूज करा दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज ठीक आहे नेक्स्ट बी अवेअर फ्रॉम द ओव्हर स्टेटेड ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट्स आर मिसलिडिंग दॅट इज वाय देर इज नीड ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन आपण शिकलेलो आहोत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मित्रांनो थोडीशी गोष्ट खूप ओव्हर स्टेट सांगितलेली असते तुम्हाला आठवत असेल तर सलमानची एक ॲड आहे मित्रांनो तो काहीतरी एक स्लिप करतो एक चप्पल आणि मित्रांनो दरीतनं पडता पडता त्या चपलेला धरून एक माणूस वाचतो आणि सलमानचाच डायलॉग आहे ये कुछ ज्यादा हो गया आणि मग तो पुढे सांगतो बट द क्वालिटी ऑफ द चप्पल आर बेस्ट सो दिस इज व्हॉट ओव्हर स्टेटमेंट इज मित्रांनो हे झालं ओव्हर स्टेटमेंट तर ओव्हर स्टेटेड ऍड्स पासून मित्रांनो वाचा जस्ट कन्फर्म द जेन्युइननेस द ओरिजिनॅलिटी ऑफ द ऍड्स and then only after confirmation mitranno purchase the goods and services overstated ads kadhich believe karu naka mitranno consumer reviews astat ani aajkal social media khup strong aahe whatever product or goods and services you are going to purchase you can easily review its public reviews from the google or any social media friends you will easily get information that you need to know मित्रांनो नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्झ्युमर डिमांड फॉर इनव्हॉइस गॅरंटी अँड वॉरंटी कार्ड दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट मित्रांनो आपण काय होता आपण टॅक्स वाचवण्यासाठी कच्चं बिल मागतो जाऊ दे टॅक्स वाचतोय ना मग बिल देऊ नका आणि दिस इज एक्झॅक्टली वेअर वी कमिट बिगेस्ट मिस्टेक मित्रांनो ही आपली ऍक्च्युली सगळ्यात मोठी चूक आहे वाय जर तुमच्याकडे मित्रांनो पक्क बिल असेल गॅरंटी वॉरंटी कार्ड असेल आणि उद्या जर का त्या प्रॉडक्टला काही प्रॉब्लेम येतो तर तुम्ही मित्रांनो त्याची रिप्लेसमेंट रिपेअर डायरेक्ट डिमांड करू शकता इनकेस द सेलर डिनाइज प्रोड्युसर डिनाइज तुम्ही डायरेक्टली मित्रांनो कन्झ्युमर कोर्टामध्ये केस फाईल करू शकता जिथे तुमचे मित्रांनो ते पक्क बिल ओरिजिनल बिल गॅरंटी वॉरंटी कार्ड कॅन बी युअर डॉक्युमेंटरी प्रूफ उद्या जर का तुमच्याकडे ते प्रूफच नसेल तुम्ही कोर्टात पण नाही जाऊ शकता म्हणजे थोडेसे पैसे वाचवले आणि खूप सारे घालवले असं होऊन जाईल तर मित्रांनो ऑलवेज डिमांड फॉर पक्का बिल द इनव्हॉइस पक्का बिल द फायनल बिल इज नोन ॲज कन्झ्युमर बिल दॅट इज द इनव्हॉइस गॅरंटी वॉरंटी कार्ड विथ डेट अँड द वॉरंटी पिरियड मेन्शन देअर नेक्स्ट इज प्रीपेड माइंड
प्रिपेंड बाईंगचा अर्थ काय होतो ना, कधीही वस्तू विकत घ्यायच्या आधी ना मित्रांनो त्याचं प्लॅनिंग करा. सी 2 रुपयाची असो द्या नाही 2 करोडची असो द्या, तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेणार असाल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना तुमच्याकडे सगळं काही मित्रांनो रेडी पाहिजे. नंबर एक त्याची गरज आहे ना, नंबर दोन आपल्याकडे ऑप्शन्स कोणकोणते अवेलेबल आहेत, नंबर तीन आपल्याला हे ऑप्शन्स कुठे कुठे सापडतील. ऍटलीस्ट या गोष्टींची तुम्हाला मित्रांनो बेसिक लेवलला मित्रांनो आयडिया. वन्स यू हॅव गॉट द आयडिया देन यू कॅन गो टू द प्लेस, कॅन इन्क्वायर डिफरंट थिंग्स रिगार्डिंग दॅट राईट टू इन्फॉर्मेशन है ना, अँड देन यू कॅन चूज राईट टू चूज मग तुम्हाला हवं तर तुम्ही निवडू शकता. बट फॉर दिस रिझन मित्रांनो पहिल्यांदा बेसिक गोष्टी तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो प्री प्लॅन बाय करा, उगाच मित्रांनो दिसलं आणि घेतलं असं कधीच करू नका. आफ्टरवर्ड्स मित्रांनो त्याचा खूप पस्ताव होतो, यू विल बी रिपेंटिंग ॲज अ कन्झ्युमर फॉर एक्सेसिव्ह परचेस युअर मेड. ठीक आहे, मे बी समटाईम्स द क्वालिटीज आर कॉम्प्रोमाइज इन दॅट केस, सो डोंट गो. प्री प्लेन बाईंग शुड ऑलवेज बी देअर, प्री प्लॅन ऑर्गनाइज एफर्ट्स. ॲज अ कन्झ्युमर तुमच्या राईट्स तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत ना मित्रांनो, तर एका कन्झ्युमरला कधीच सेलर मित्रांनो भाव देत नाही. मित्रांनो आपल्याला वेळेत काढतो, बट इन केस यू वॉन्ट टू फाईल द कंप्लेंट, इन केस यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट एनिथिंग एज अ राईट, इट इज बेटर टू गो इन ऑर्गनाइज मॅनर. मित्रांनो ऑर्गनाइज इन द सेन्स काय, ग्रुप वाईज आहे. समजलं, एन जी ओज असतात कन्झ्युमर्सच्या, कन्झ्युमर मुवमेंट्स असतात मित्रांनो, कन्झ्युमर्सच्या अशा खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या अशा गोष्टींना सपोर्ट करतात. सो ऑर्गनाइज एफर्ट्स करा कन्झ्युमरला. अशा ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट कळली तर मित्रांनो तुम्ही अशा गोष्टीला ऑर्गनाइज फॉर्ममध्ये मित्रांनो पुढे न्या. समजलं का, ते ऑर्गनाइज असणं आपल्या कन्झ्युमर्सच्या राईट्सला इम्प्लिमेंट करताना खूप फायदेशीर ठरतं. समजलं का, नाहीतर मित्रांनो सेलर कॅन इझिली डॉमिनेट द मार्केट अँड कॅन मेक फुल ऑफ अस, आपलं एकदम सहज मित्रांनो आपल्या वेळेत काढू शकतो. सो बी अवेअर अबाउट. नेक्स्ट इज सोशली कॉन्शियस. सोशली कॉन्शियसनेस म्हणजे काय, समाजाचा विचार आधी करा स्वतःचा विचार नंतर करा. आपण म्हणतो ना परमार्थ पहिले बघा स्वार्थ नंतर बघा. यू शुड थिंक ऑफ अदर्स ऑन प्रायोरिटी देन थिंक ऑफ ओन, पहिले दुसऱ्याचा विचार करा मग स्वतःचा विचार करा. मोस्ट ऑफ द टाइम्स इट हॅपन्स, सो आपण जे प्रोडक्ट परचेस करतो, आपण जे गुड्स परचेस करतो, सर्व्हिसेस परचेस करतो, दे आर नॉट सोशली डिझायरेबल. ते मित्रांनो समाज विघातक असतो, वी डोंट थिंक ऑफ दॅट. आपण फक्त माझं सॅटिस्फॅक्शन होतं ना म्हणून ते परचेस करतो, डोंट डू दॅट. समजलं, फॉर एक्झाम्पल मित्रांनो काही काही गुड्स अँड सर्व्हिसेस असे जिथे प्रोडक्शन करताना मित्रांनो चाइल्ड लेबर इन्व्हॉल्व केलेलं असतं. आता आपण ते गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो म्हणून मित्रांनो ते प्रोड्यूस केले जातात आणि म्हणून ते चाइल्ड लेबरला काम करावं. समजलं, आपण ते गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस केलेच नाही तर ऑटोमॅटिक ते चाइल्ड लेबर बंद होईल. सो वी शुड नॉट सपोर्ट सच अनइथिकल गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ द सेम. समजलं, सो थोडक्यात वी शुड थिंक ऑफ सोसायटी ॲट प्रायोरिटी नॉट द ओन ग्रीडीनेस. स्वतःचा आवडपणा स्वार्थपणा थोडा साईडला ठेवा, सेल्फिशनेस, थिंक ऑफ द सोसायटी फर्स्ट. नेक्स्ट ॲक्शन मित्रांनो, सी समटाईम्स आपण ना थोडेसे शाय टाईप असतो. कन्झ्युमर आर जनरली शाय इन नेचर, दे थिंक अँड ओनली थिंक, दे ॲक्च्युली डोंट पुट देअर थॉट्स इन टू ॲक्शन. ते त्यांचे ॲक्च्युली जे विचार आहेत ना ते कृती मित्रांनो फॉलो करत नाही अँड दिस इज व्हेरी मच रॉंग. ॲज अ कन्झ्युमर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी गो विथ ॲक्शन रॅदर दॅन वर्ड्स. मित्रांनो यू शुड बी द मॅन ऑफ ॲक्शन नॉट ऑफ वर्ड्स. बोलू ना करून ना, बिकॉज ना काय होतं आपण करून नाही दाखवलं ना तर मित्रांनो सेलर कायम डॉमिनेट होऊन बसतात. सो मित्रांनो यू शुड बी ॲसर्टिव्ह. समजलं मित्रांनो, यू शुड बी इम्परेटिव्ह, तुम्ही मित्रांनो ॲग्रेसिव्ह हो. समजलं का, प्रत्यक्ष कृती करा. मी ॲक्च्युली कंप्लेंट केली, मी ॲक्च्युली लोकांमध्ये अवेअरनेस इम्प्लिमेंट केला, मी ॲक्च्युली माझे राईट्स फॉलो केले, मी ॲक्च्युली माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मित्रांनो हे केल्या, की एव्हरीथिंग यू शुड डू ॲक्च्युली. समजलं, नेवर फॉरगेट दॅट युअर कल्चर अँड कस्टम शुडंट बी कॉम्प्रोमाइज्ड टू गेट द
स्वस्थासाठी लॉन्ग टर्म लॉस करू नका. नेक्स्ट इज एनवायरमेंटली कंसर्न. फ्रेंड्स तुम्ही जे काही गुड्स एंड सर्व्हिसेस प्रोड्यूस करता परचेस करता यू पे फॉर दॅट. इट्स फाईन दॅट यू पे फॉर दॅट, बट दॅट डझंट मीन दॅट यू शुड बाय देम इन एनी क्वांटिटी. तुम्ही जर एखाद्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करता, व्हॉट एव्हर गुड्स अँड सर्व्हिसेस यू डू परचेस, फ्रेंड्स ते प्रोडक्शन करण्यासाठी खूप साऱ्या नॅचरल रिसोर्सेसचा वापर झालेला असतो आणि ते नॅचरल रिसोर्सेस जे आहेत दॅट इज लिमिटेड. समजलं का? इट्स स्कार्स, म्हणजे मित्रांनो त्याचे साठे खूप नाही आहेत. वी नीड टू कॉन्झर्व दोज लिमिटेड रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन. तुम्ही जर का उगाच मित्रांनो तुमची गरज नाही आहे, इफ यू डोंट नीड दॅम डोंट बाय. इफ यू नीड दॅम बाय इन लिमिटेड क्वांटिटी, ओनली नीडेड क्वांटिटी, जेवढी गरजेची आहे तेवढीच क्वांटिटी वाया करा. डोंट अलाव इट टू गो वेस्ट. ते वेस्ट घालव नका, वाया घालव नका. समजलं का मित्रांनो? सो दॅट इट कॅन बी मेड अवेलेबल टू फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला ते रिसोर्सेस काय करायचे, ऑब्झर्व करायचे, साठवून ठेवायचे. डोंट अलाउ वेस्ट, ही सुद्धा आपली मित्रांनो काय आहे, जबाबदारी आहे. अँड लास्ट इज सस्टेनेबल कन्झम्पशन. फ्रेंड्स तेच मी आता सांगितलं, कन्झ्युम ओनली इफ नीडेड, डोंट वेस्ट द रिसोर्सेस. ठीक आहे मित्रांनो, एन्व्हायरमेंटली कन्सर्न पण कळलेलं आहे तुम्हाला. तर दिस इज ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंझ्युमर ॲज अ कन्झ्युमर. तर मित्रांनो आपण खरंच या रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलो करतो, आपण या रिस्पॉन्सिबिलिटीज मित्रांनो पाहतो का? थिंक ऑफ इट, बिकॉज यू आर ऑल्सो गोइंग टू बी द फ्युचर कन्झ्युमर. इवन राईट नाव यू आर कन्झ्युमर. सो मित्रांनो लॉकडाऊन, सॉरी अनलॉकडाऊन मित्रांनो होऊया अशी अपेक्षा करूया. आणि आय होप तुम्ही अभ्यास करत आहात, लवकरच भेटू ही अपेक्षा धरू. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.